आम्ही छोटे सेलिब्रेशन कडे गरीब लोकांना मी द्या आज दान केला सर्वांनी ती माझी साठी गोष्ट केली ती खूप जोर केली पण आज मी छोट्यांपत्ती करी घरातले घरात तर केक वाला ड्रेसिंग बनवलं बाईचे एकदम अटके 100% बाई कसं दिसतं कवी माझी सांगा देऊ रे पार्टी देऊ अरे बाबा लाइट चली मैं कसा काम मांगोले बघ दान करणार आहे तिथं आम्ही केलं तुम्हाला दाखवू आमचे ब्लॉग मध्ये कंटिन्यू साठी येतो आम्ही अच्छा टाक आत मध्ये चल वाह बेटे शाबास आज फुल सोय करतोय इकडे बघ रूपांश बड्डे बॉय मजा रे ड्रेसिंग एक नंबर वाकी मारले का सांगायचं विषयच नाही भाई ड्रेसिंग बद्दल त्याला तर चल आता सुरुवात काय करायची पहिला पाया पडून मंदिरात नशीब दिसली गय आज तुझा बर्थडे रूपांश काय वाटतोय तुला काय नाही उत्सुकता काय तुझी की आपण सेलिब्रेशन करायचं का आपण काहीतरी असं लोकांपर्यंत पोहोचवायचं हा चल चल मग आता निघूया पहिला जाऊया आपण आपले गावातले मंदिरात मनान बोलला समजा जवा पूर्ण झालं तर बघा बिर्याणी झाली आपली रेडी आणि कंटेनर पण इथेच आहे भाई काय बोलशील बिर्याणी पॅकिंग करतोय आता आपण आणि हे बघा आमची कोशिंबीर इथे पूर्णपणे रेडी आहे आणि इथं आणि आम्ही घेतलेले बिर्याणी मस्त काटेवरून घेतलाय तर चला चला निघूया वेळ पण झाली जेवणाची काय बिस्किटा पण घे अरे बापरे बिस्किटा पण घ्यायची तर ठीक आहे चला आपल्या बघू आपण बिस्किटा कुठे भेटतात तर चला तुम्हाला बोललेलो आम्ही बिर्याणी सोबत बिस्किट आणि छोटे छोटे केकचे पॅकेट्स पण घेतलेले आहे आम्ही पाहू शकता तुम्ही आणि बिस्किट आपले पार्लेजीचे का घेतले काही लोक कमेंट करतील का पार्लेजीचे घेतलेत पण पार्लेजीमध्ये सर्वात जास्त ग्लुकोज असतो आणि आम्ही त्याच्यामध्ये किसमी पण घेतलाय पार्लेजीचा गोल्ड पण घेतला आणि पार्लेजी पण घेतलेत आणि बड्डे बॉयनी बघा स्पेशल पार्ले ऑरिओ आणि काय काय घेतलंय आणि केक घेतलाय तर आपण थोडंसं केक पण वाटूया लोकांना नाही का म्हणजे आपल्याला केक पण वाटता येईल बड्डेच्या निमित्ताने तर चला आता सुरुवात आपली असेल डायरेक्ट शोधू लोक भेटतील तिथं हा रूपांश शेठ काय बोलत चल पहिला दर आज इसका बर्थडे है ना तो उसके वजह से हम सबको बिरयानी वगैरह दे रहे ऐसा है ते बाबूला बिस्किट दे जा ते बाबूला बिस्किट दे आ जा दे जाला बाबूला बिस्किट त्याला पण दे याला एक दे असं ले ले बिस्किट ले आता पाणी दे त्यांना पाणी दे तर गाईज आता पोचलो भट्टीवरती कल्याण फाट्याला गेलेलो कल्याण फाट्याला एक पण मुलगा भेटला नाही तिथून रिटर्न आलोय जे आता गाडीमध्ये जे मीठ विकायला असतात ना
ते भेटले फक्त त्यांची तीन मुलं भेटली, एक ती लेडीज होती त्यांना दिली, आम्हाला काय द्यायचं होतं ते देऊन आलो आम्ही. आणि आता रुपांशला घेऊन आलो भटीवरती इकडे. रुपांश बघ त्यांची जाऊन खेळ जा ना. हे रुपांश कशाला नुसती मस्ती, बघ तुला बर्थडे विश करण्यासाठी बघ केवढी जण आले, बघ एवढी जण आलेली आहेत बघ. हे रुपांश समजलं ना? हा पिशू गेलो होता, पिशू दे रुपांश मस्त एक ही गेला दे. चला दे सर्वांना दे. चल तू आता अशी चाल इकडे, बाय तू अशी चाल इकडे, बाळा चला इकडे चला. मनी वगैरे एवढे बर्थडे त्याचा तर थांब. तर चला भाई रुपांश भाऊ आपला मस्त वाटतोय बघा. आज कोणाला न देणारा मुलगा, म्हणजे काय वस्तू हातातून सुटत नाही भाईच्या. आज सर्वांना वाटतोय मस्त घेचल दिले सर्वांना, सर्व बाबू लोकांना दिला. तर आता मस्त हा आपण घेऊ अशी देस तू बिर्याणी. सॅमी बिर्याणी पकड तू, कारण की त्याला वाटताना येणार तेवढा उंच. अजून एक माणूस आला, हा राहू दे आपण देऊ ना त्याला. धावा दे बाबू, बरं तुझा लक्ष रे पोरांवरती अजून एक आला. आमचं लक्ष बी नाही का? अरे काकांना दे बिसले रे, तू दे ना काकाला दे. दिला ना आता. येणं दे येणं दे येणं दे ठीक आहे. देस जा कोणला येणार आले. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा जरा. देत चल ना फटाफट फटाफट द्या. रुपांश तू उभा राहा फक्त तिथं. आणि भाई रुपांश बघा बिर्याणी पाण्याची बॉटल तुम्ही तर बघताच त्याला, कधी तो आम्हाला काही देत नाही लवकर. आणि आज स्वतः त्याचा वाढदिवस असताना सर्व वाटतोय. आणि त्याला कॅमेऱ्यात जरा बोलायला बोललो, मी बोललो नाही पण कॅमेऱ्याच्या मागे तो बराचसा काही बोलला जे तुम्हाला लोकांना आवडेल. बघूया त्याला एकदा परत सांगेन मी बोलायला जे काय तू बोललास ते कॅमेऱ्या समोर. ते तुम्हाला ते यांना ये देऊ थांब देऊ थांब सर्वांना देऊ थांबा जरा. तुम्हाला नंतर कोशिंबीर आहे ती दही दहीची. इथे ताई लोकांना भेटला ना सर्वांना? हो ठीक आहे, म्हणजे हीच इकडेच राहिलेले आहेत. तर चला सर्वांना आपण देतोय आणि थोडस त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण कसं काय इकडचं आहे त्यांना. या आजी आईला दे बाबू थांब दे थांब तुला तुम्हाला देऊ थांब. दे चल पोरांना दे. कोणी राहिलाय का बिस्किट आणि हे पाणी वगैरे घेण्यासाठी? तर चला आपला झालेला आहे मोस्टली वाटून. आणि तुम्हा सर्वांना कसं वाटला?
आनंद वाटला दादा तुला कसं वाटलं? आनंद वाटला. हां आणि आम्ही असं काही नाही की आम्ही देतोय म्हणून दाखवतोय, कारण की कधी कधी काय होतं आपण कोणाला देतो तर लोक बोलतात का तुम्ही देतात म्हणून व्हिडिओ काढतात. चला आम्ही देतोय म्हणून व्हिडिओ काढतात, आमचे व्हिडिओ बघून अजून लोकांनी असं प्रोत्साहन व्हायला पाहिजे की तुम्ही दारू पार्टी तर बड्डेला करतात प्रत्येक जण, पण कधी कधी आपली जे गरजू लोक असतात, आपण गरीब तर बोलू नाही शकत, गरीब सर्वच आहेत इथं या जगात मध्ये, पण जी गरजू लोक असतात छोटी वगैरे अशी पोरं असतात, आमच्याकडून जेवढं झाला हेल्प करतोय. आणि आम्ही थोडा केक आणायला विसरलो तर आपण थोडक्यात त्याला विश करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रूपांश, हॅपी बर्थडे टू यू, थँक्यू. आणि दादा वगैरे सर्व लाजतात या थोडक्यात. चला थँक्यू, आता आम्ही तुमच्या झोपडीत प्रत्येकात भेटतो प्रत्येकांना. हा तो गाईज चादर तर वाटतोय पण चादर मुळे मी थोडस थांबवते. रुपान तुझा बोट दाखव जरा मला. हे बघा, ऍक्च्युली ह्याचा बोट थोडा ब्लड निघतोय आणि तो हात पूर्ण ब्लडनी भरलेला. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा बिर्याणीचा कंटेनर उचलत होता तर तुम्हाला माहिती बिर्याणीचे कंटेनर धार असते खूप, तर आणि सॅमीचा सुद्धा झालेला आहे. असू द्या, चालतंय तेवढा. आणि नाही दुखतच आहे, चालते ना बोलते दुखते, रक्त पण गेला. हा जाऊ द्या, असू द्या असू द्या. आणि घेतले आम्ही आता चादर वाटायला. इथं जेवढी पण छोट्या छोट्या झोपड्या दिसतात त्या आम्हाला, त्या आम्ही इकडे झोपड्यामध्ये चादर वाटणार आहेत एक 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 स्वतः प्रत्येक जाऊन. चल रुपान फटाफट चल प्रत्येकाला आपण एक 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 चादरी द्यायच्यात. हा दे दे या ताईना एक दे. ती पिशवी दे ना तू दे. ह्याच्यामध्ये आहेत का? पकड इकडे बघा आजी, इथे देख तर. घ्या बोल, माझा बर्थडे आहे. त्या निमित्ताने आज मी सर्वांना खुश केला. कुठे कुठे अजून अजून कुठे कुठे अरे रूपांश. चला फटाफट, चला फटाफट. प्रत्येक झोपडीत आम्ही जातोय आणि जसं जसं आम्हाला दिसतंय त्याप्रमाणे आम्ही देतोय इथं. आणि मस्त अँगल चालू आहेत. पिशवी पण देऊन टाक, म्हणजे कामा येईल त्यांना दादांना. आणि हा पूर्ण वीटभट्टीचा एरिया आहे, म्हणजे जेव्हा आपण बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनची कामं चालू असतात तेव्हा इकडूनच इटा वगैरे घेऊन जातात सर्व मोठे मोठे. तर अजून थोडीशी राहिलेली आहे चादर, ते पण कळलं अरे चादर वजन झाली की तुला. अरे बापरे दुखते रूपांश खूप तुला. अरे बापरे असू दे, चल आज बर्थडे निमित्त काहीतरी चांगला करतोय ना आपण. हे बघ ताई इथे आहेत, ते ताई नाही इथे. तर चला घे दे. तर चला काय आता सर्वांना देतोय, प्रत्येक व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण की प्रत्येक व्हिडिओ घेत राहिलो तर व्हिडिओ भरपूर मोठी होऊन जाईल. अजून आपल्याला संध्याकाळचा केक थोडासा थोडक्यात थोडक्या कापायचा सुद्धा आपल्याला घरी. तर चला आता एवढेच व्हिडिओ घेतो आणि पुढे अजून जातो द्यायला. तर आता थोड्या वेळात आपण रूपांशला नेऊया धाब्यावरती कुठल्या तरी जेवायला, आज त्याला सुद्धा खुश करूया. तर रूपांश आज तू सांगू शकतो आज तुझ्या ब्लॉग मध्ये का तुला कसा वाटला आज? आणि त्याच्यानंतर तुझी इच्छा पूर्ण करायला आपण जेवायला नेणार आहे, त्याला आवडीचा जेवायला जेवशील ना आज? जेवण नक्की, पोट भरून जेवण. सना कोलीवारा खाशी झाले रे बिचाऱ्याची तब्येत बरोबर नाहीये.
बिर्याणी कापला ना दुखत होत तुला मामाला माहित तुझा दूध तुला म्हणजे रगत पडतोय तरी तो वाटत होता बिर्याणी पण रक्त जाम निघला मला वाटला का मला असं वाटलं ना काही चटणी विटणी लागली की जे बोटाव असा रगत सारखा नंतर बोलला होतं लागले ऍक्च्युली त्याचा फाटला तो बिर्याणी अरे का मॅक कसा काम मांगवले बघ बर बर आहे ग रुपांतला माहित पण ना मागाशी दिली तर चला डेझन गार्डन द केक शॉप मध्ये आलो आणि केक बघू शकता तुम्ही बाईचा केक आणि काय लिहिलंय बघा हॅपी बर्थडे शेट आणि जशी त्याची ड्रेसिंग असते आणि ड्रेसिंग प्रमाणेच आपण तो केक त्याला ऑर्डर केलेला आहे फॉर्मल कॅज्युअल सर्व त्याच्या ड्रेसिंग असतात त्याप्रमाणेच केक आहे आणि द डेझर्ट गार्डन आणि त्याचे ऑनर इथे आहेत काय बोलतो आई जितू गायकर आणि नेहमी आपण याच्याकडून नेहमी सर्व केक घेऊन जातो सॅमीच्या पण बर्थडेला आणि सेलिब्रेशनला सॅमी कसा वाटला केक जबरदस्त एकदम एक नंबर आणि तुझ्या बर्थडेला जो केक होता तो कसा होता कडक ते जे आपल्याला तीन चार केक होते ना चारीची चारी जामच भारी होतो म्हणजे जाम भारी होतो अजून हत माझ्याजवळ फोटो ते पोस्ट करायचं बाकी आहे असते असते ब्लॉगचे मला टाइमच नाही भेटत नाही रील्स बनवायला टाइम भेटत नाही कुठे जायला पण नाही भेटत फक्त ब्लॉग आणि ब्लॉगच झाले भरपूर सारा लक्ष चालू आहे आणि एक तारखेपासून अजून चांगले चांगले आपण कंटेंट आणू आणि चांगले चांगले असे मंदिर वगैरे कुठे असेल ते मंदिर पण दाखवू आपण आणि आपल्या आगरी कोळी समाजामध्ये आपण चांगले चांगले एक मेसेज द्यायचं काम करू आपण मॅक तर आहेत आता माझ्या सोबत कडक दिसत कडक तर आता घ्यायचा का आपण केक कापाला अरे आम्हाला रेडी बी राहू नाही दिलं यांनी हॅपी बर्थडे खवरा हुशार माणूस रे तू हा आमचं लक्ष बी नाही यांनी याचाच पेटवला तुझा तुझा तूच तू डायरेक्ट कॉलरच उचलली कॉलर टाईट आहे ग डबका खाते गे हे डबका खाते गे कॉलर कॉलर खाते तसं आपण व्हाईट कॉलर मध्येच राहायचा मोठा झाले समज लागे अरे गाईज आता आम्ही आलोय अमोलच्या हळदीला आणि कोमलच्या हळदीला नवरी डायरेक्ट नवऱ्याच्या घरी पण आमच्याकडे असं नसतो ना भाऊ मजा पण तुमची आता पाठूच नको हिला इथं ठेव हा एकच मांडवत चला आता आपण रुपांचा बर्थडे सेलिब्रेशन करूया जयनी आणि अमोलने केक आणले रुपांसाठी रुपांश काय बोलणार मग जयसाठी आणि अमोलसाठी तुझा केक आणले त्यांनी दोघांनी काय बोलतात पार्टी हा देऊ रे पार्टी देऊ अरे बाबा लाईट गेली